दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। नमस्कार, मी रोहिता, दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरीचे आयोजन 29, 30 व 31 जानेवारी 2021 रोजी फडके नाट्यगृह येथे करण्यात आलं आहे। ही स्पर्धेचे 7वे वर्ष असून ही स्पर्धा पाहण्याचा आनंद सर्वांनी घ्यावा। तसेच या स्पर्धेची अधिक माहिती व नियोजन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। आपण ही जिल्हास्तरीय स्पर्धा आपण आयोजित करत आहोत। तसं हे 16 वर्ष आणि 1 वर्षामध्ये आपल्याला ही आयोजित करता आलेली होती, पण आपण अगदी आता आपण नियमित स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपण आयोजित करतो। अतिशय दर्जेदार स्वरूपाच्या अशा एकांकिका इथे सादर केल्या जातात। आपल्याला जबरदस्त उंचीचे असे परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत, त्याच्यामुळेच आता ही स्पर्धा या पनवेलच्या आणि महाराष्ट्राच्या एकूणच सर्व नाट्य रसिकांच्या मनामध्ये घर केलेली अशी ही स्पर्धा आहे। ही स्पर्धा मुंबई विभागामधील म्हणजे मुंबई, ठाणा, रायगड, पुणे या विभागामध्ये सर्वाधिक रकमेची असलेली, म्हणजे पहिलं पारितोषिकाचं 1 लाख रुपये व ट्रॉफी आणि द्वितीय प्रादेशिक 50,000 पट ट्रॉफी, द्वितीय प्रादेशिक 25,000 ट्रॉफी अशी मोठी मोठी बक्षिसं असलेली अशी ही स्पर्धा आहे। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर साहेब, त्याच्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिनेता लेखक दिग्दर्शक अद्वैत दादरकर, त्याच्याचबरोबर अभिनेत्री ऋतुजा देशमुख, त्याचबरोबर माननीय प्रसिद्ध अभिनेते माननीय भरत साळवे, माननीय अभिजित सुंदरराव जे प्रसिद्ध दिग्दर्शक लेखक अभिनेते आहेत, आणि प्रसिद्ध अभिनेते कवी श्री राहुल वैद्य हे आपल्याला लाभलेले आहेत। बक्षीस समारंभासाठी आपल्याला सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्रेमानंद गजवी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तर अशा सर्व प्रसिद्ध या क्षेत्रामधील प्रसिद्ध आणि यशस्वी अशा सर्व कलावंतांच्या समवेत आपल्याला ही स्पर्धा ही पार पडणार आहे। या स्पर्धेला सर्वांनीच अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। ह्या स्पर्धाची पहिली फेरी जेव्हा झाली पार पडली त्यावेळेला 75 एकांकिका आलेल्या होत्या। स्पर्धा या यंदा फक्त 2 केंद्रावरतीच कोरोनाच्या काळामुळे ती पार पडली, पुणे आणि पनवेल, परंतु या स्पर्धेसाठी नागपूर, बीड, त्याचबरोबर इचलकरंजी, सोलापूर, बारामती, रत्नागिरी असे लांबून लांबून सांगता या एकांकिका आल्या। म्हणजे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य स्तराची अशी स्पर्धा होत आहे। या 75 एकांकिकेमधून 24 एकांकाची निवड केली आहे। मागील वर्षी ह्या यंदाचा कोरोनाचा काळ आहे म्हणून मागील वर्षी 114 एकांकिका आलेल्या होत्या आणि यावर्षी या 74 मधून निवड केलेली आहे। तर ही स्पर्धा 29 जानेवारी, 30 जानेवारी आणि 31 जानेवारी रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडणार आहे। आणि माझं सर्वांना निमंत्रण आहे की आपण या थिएटरमध्ये येऊन या थिएटरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये सर्व नियमांचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग आणि त्याच्याचबरोबर मग त्यांचं ऑक्सिजन लेवल चेक करणं, टेम्परेचर चेक करणं, प्रॉपर सॅनिटायझेशन होणं या सर्व गोष्टींची काळजी घेऊन ही स्पर्धा पार पाडली जाणार आहे। या स्पर्धेचा आपण सर्वांनी प्रत्यक्ष लाभ घ्यावा। जर प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर आपण आपल्यासाठी या इथे फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपल्याला लाईव्ह स्पर्धा पाहण्याचा आपल्याला या इथे आयोजकांच्याकडून आपल्याला हे माध्यम उपलब्ध करून देण्यात येणार आहे। परंतु स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याची मजा ही वेगळीच आहे। फक्त आपल्याला विनंती असेल की आपण त्या अगोदर संयोजकांना आपण प्रत्यक्ष संपर्क साधून आपली सीट ही आधी आपण इथे कन्फर्म करून घ्यावी आणि त्यानंतरच आपण यावं, जेणेकरून आपला आपल्याला आता इथे जर सीट भेटत नाहीये
तर त्याच्यामुळे आपल्या आपल्याला तिथे गैरसोय होऊ नये एवढीच आपल्याला विनंती. ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. नाट्यकला ही मराठी आपल्या मराठी जनांसाठी अत्यंत महत्त्वाची, आपली मराठी संस्कृती जोपासणारी, फलणारी, फुलवणारी अशी ही कला आहे. या कलेची जोपासना करणे, कलेची समृद्धी कला समृद्ध करणे हे आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. आपण सर्वांनी याला लाभ यांनी सर्वांनी याला द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.